मित्र हो, पालक प्राध्यापक बंधु भगिनींनो, हा वीडियो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे कि आपण मराठी मुलं, आपण महाराष्ट्रीय लोक वारंवार वेगवेगळ्या वेबसाइटवर येणाऱ्या नोकरीच्या संदर्भातल्या जाहिराती बघत नसल्यामुळे आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे स्किल आहे, परंतु आपली मुलं ही निश्चित शासनाच्या, केंद्र शासनाच्या नोकरीपासून वंचित राहतात। तेव्हा विद्यार्थी मित्र हो, पालक आणि प्राध्यापक बंधु भगिनींनो, माझ्या या व्हिडिओतून अगदी थोडक्यामध्ये मी महत्त्वपूर्ण आता येणारी परीक्षा तुम्हाला त्याविषयी माहिती देणार आहे। आताच कोरोनाचे हे संकट ओसरत असताना भारत सरकार GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती काढल्या आहेत। त्यापैकीची ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण जाहिरात जी की महाराष्ट्रीयन मुलांनी अभ्यास करून त्या जाहिरातीसाठी परीक्षेसाठी फॉर्म भरले पाहिजे, त्या परीक्षेची तयारी केली पाहिजे आणि ह्या केंद्र शासनाच्या नोकरी हस्तगत केली पाहिजे। म्हणून विद्यार्थी मित्र हो, ही एक सुवर्ण संधी आहे 10वी आणि 12वी पास झालेल्या मुलांसाठी। वय वर्ष 18 ते 25 एवढी वयाची मर्यादा असताना ज्या मुलांचं 10वी 12वी जे मुलं BA फर्स्ट इयरला, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत, त्या सगळ्या मुलांनी ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र हो, पालक बंधू भगिनींनो आणि प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ह्या SSC MTS एक्झामिनेशन, नॉन टेक्निकल एक्झामिनेशन, जी स्टाफ सिलेक्शन कमिशन येणाऱ्या 1 जुलैपासून पुढं ऑनलाईन आयोजन करणार आहे। विद्यार्थी मित्र हो आणि दर्शक बंधू भगिनींनो, ह्या परीक्षेच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2021 आहे। 10वी पास ह्या परीक्षेसाठी तुम्हाला लागणारा जो काही क्रायटेरिया आहे किंवा तुम्हाला फक्त 10वी पास व्हायचं आहे, टेंटेटिव्ह डेट्स असतील, साधारणतः ही परीक्षा जुलैमध्ये होईल आणि सर्वांनी ही परीक्षेचा 21 मार्चपर्यंत फॉर्म भरायचा आहे। ह्या परीक्षेचा पेपर नंबर 1 SSC MTS पेपर नंबर 1 आणि SSC MTS पेपर नंबर 2 हे दोन पेपर असतील। परंतु तत्पूर्वी ह्या पेपरमध्ये काय आहे, ह्या पेपरचा सिलेबस काय आहे आणि ही परीक्षा आपल्याला कशी द्यायची आहे, त्या अनुषंगानं मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की माहिती देईन। परंतु तत्पूर्वी ज्यांचं वय 18 ते 25 आहे त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ह्या SSC MTS नॉन टेक्निकल म्हणजे 10वी पास हा शुद्ध क्रायटेरिया असल्यामुळं आपण सर्वांनी, जास्तीत जास्त पालकांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी ह्या SSC MTS नॉन टेक्निकल ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे। पुढील व्हिडिओमध्ये मी ह्या MTS च्या परीक्षेचा पहिला पेपर त्याच्यामध्ये काय काय असेल, MTS च्या परीक्षेचा दुसरा पेपर त्यामध्ये काय काय असेल, त्याची कशी तयारी करायची, हे मी काही व्हिडिओ ह्या परीक्षेच्या अनुषंगानं आपणा सर्वांना देणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण हा MTS परीक्षेचा फॉर्म त्वरित भरावा आणि आपल्या मुलांना केंद्र सरकारच्या नोकरीसाठी सज्ज करावं, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की माझं चॅनल सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर अध्यात्म आणि ज्ञान विज्ञान ह्या अनुषंगाने वेगवेगळे व्हिडिओज आहेत, कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये ह्या SSC MTS नॉन टेक्निकल ह्या परीक्षेचा पेपर पहिला काय आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर दुसरा काय आहे हे मी नक्की आपल्याला समजून सांगणार आहे। तेव्हा चला तर मग महाराष्ट्रीयन बंधू भगिनींनो, ह्या परीक्षेसाठी सज्ज होऊया आणि SSC MTS नॉन टेक्निकलचा फॉर्म भरून आपण ह्या ही एक परीक्षा देऊन हा केंद्र शासनाचा जो काही जॉब आहे, केंद्र शासनाची नोकरी हस्तगत करूया। चला तर मग तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांनी माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।
धन्यवाद।